प्री पियानो ऑनलाइन क्लासेसचा आजचा हा 11वा भाग आहे आणि 11व्या भागामध्ये मी तुम्हाला ई फ्लॅट मेजर स्केल वाजवायला शिकवणार आहे। तर ई फ्लॅट मेजर म्हणजे कोणता बटन ते सर्वात अगोदर दाखवतो। ई फ्लॅट म्हणजे हा, ज्याला आपण मराठीत काली दोन बोलतो तो। तर बघा, ह्या बटनाला दोन नावे आहेत ते पण सांगतो। सर्वात आधी तर आपण याला ई फ्लॅट बोलू शकतो, म्हणजे कशाला, काली दोनला। इंग्लिशमध्ये सांगतो मी तुम्हाला, मराठीमध्ये याचं एकच नाव राहील, काली दोन। आणि इंग्लिशमध्ये आपण याला दोन शब्दात ओळखतो, पहिले म्हणजे ई फ्लॅट, त्याच्यानंतर ई फ्लॅट आणि डी शार्प। तर लक्षात असू द्या तुमचं की काली दोन या बटणाला इंग्लिशमध्ये आपण दोन नावाने ओळखतो, ई फ्लॅट आणि डी शार्प। तर तुमची वही काढा आणि मी जसं लिहिलं आहे तुम्ही पण तसं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। तर बघा, ई फ्लॅट मेजर, आणि ई फ्लॅट मेजरमध्ये कोणकोणते नोट आहेत ते पण लक्षात घ्या तुम्ही। दाखवतो तुम्हाला, सर्वात आधी ई फ्लॅट, त्याच्यानंतर एफ, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर ए फ्लॅट, बी फ्लॅट, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डी आणि परत ई फ्लॅट। आणि राईट हाताचे फिंगर नंबर बघा, पहिले दोन नंबरचा लागेल, त्याच्यानंतर एक नंबरचा लागेल, त्याच्यानंतर परत दोन, त्याच्यानंतर तीन, चार, एक, दोन, तीन, हे राईटचं आहे, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर लेफ्ट हाताचं बघा, सुरुवातीला तीन लागेल, त्याच्यानंतर दोन, एक, चार, तीन, दोन, एक, दोन, सेम टू सेम असंच लिहून घ्या। आणि माझा जरा घसा बसला आहे त्याच्यामुळे आवाज जरा चेंज झाला आहे, तर सांभाळून घ्या। आणि तुम्ही पण असं सेम टू सेम लिहून घ्या। तर चला, आता मी तुम्हाला राईट हाताने आणि लेफ्ट हाताने वाजवून दाखवतो, त्यासोबत दोन्ही हाताने जोडीला सुद्धा वाजवून दाखवतो। तर इथे पण तुम्हाला एकदा दाखवतो मी, हे बघा, ई फ्लॅट पहिला बटन, त्याच्यानंतर म्हणजे ई फ्लॅट मेजर। ई फ्लॅट मेजरमध्ये कोणकोणते नोट आहेत ते सांगतो तुम्हाला, ई फ्लॅट, एफ, जी शार्प, ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी, डी आणि ई फ्लॅट। याला आपण डी शार्प पण बोलू शकतो, तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, याला दोन नावं आहेत, ई फ्लॅट आणि डी शार्प। तर चला, माझा मोबाईल अडकून घेतो आणि तुम्हाला मी राईट हाताने आणि लेफ्ट हाताने आणि प्लस दोन हाताने वाजवून दाखवतो। राईट हाताने वाजवून दाखवतो पहिल्या, त्याच्यानंतर लेफ्टने दाखवतो। तर राईट हाताचे फिंगर नंबर लक्षात घ्या तुम्ही, पहिले लागेल दोन नंबरचा बटन, त्याच्यानंतर एक नंबरचा, त्याच्यानंतर दोन नंबरचा, त्याच्यानंतर तीन नंबरचा फिंगर नंबर, त्याच्यानंतर चार नंबर, त्याच्यानंतर एक, त्याच्यानंतर दोन, त्याच्यानंतर तीन। परत एकदा सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम नको म्हणून, पहिले लागेल दोन नंबरचा, जसं की तुम्ही वहीमध्ये बघितलं असेल, पहिले लागेल दोन नंबरचा, त्याच्यानंतर एक नंबरचा, त्याच्यानंतर दोन नंबर, त्याच्यानंतर तीन, चार, एक, दोन, दोन, तीन। आता वाजवून दाखवतो, ई फ्लॅट, एफ, जी, ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी, डी, ई फ्लॅट। आता प्लेन वाजवून दाखवतो तुम्हाला, एकदम इझी आहे। एकच ऑक्टेव वाजून दाखवतो, सॉरी मी पण दुसरा पण वाजवला। परत एकदा दाखवतो, फिंगर नंबर तुम्ही सर्व पाहिलेला आहे, ई फ्लॅट, एफ, जी, ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी, डी आणि
ई फ्लॅट. तर राईट हाताचं तुम्हाला समजलं. आता मी तुम्हाला लेफ्ट हाताचे फिंगर नंबर सांगतो कोणकोणते लागतील, नोट त्याच राहतील, फक्त लेफ्ट हाताचे फिंगर नंबर हे चेंज होतील. तर लेफ्ट हाताचा फिंगर नंबर पहिला कुठला लागेल? तिसरा, दुसरा, पहिला, चौथा, तिसरा, दुसरा, पहिला, परत दुसरा. परत एकदा सांगतो, तिसरा, दुसरा, पहिला, चौथा, तिसरा, दुसरा, पहिला, दुसरा. आता वाजवून दाखवतो. ई फ्लॅट, एफ, जी, ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी, डी, ई फ्लॅट. आता प्लेन वाजवून दाखवतो. आता मी तुम्हाला दोन्ही हातात एकाच वेळी वाजवून दाखवतो. असंच तुम्ही एक आठवडा प्रॅक्टिस करा. धन्यवाद आणि बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.